नेवाहा तालुक्यातील लोहगाव शिवारामधील रवींद्र जरे आणि त्यांची पत्नी ज्योती जरे हे पती पत्नी पाच मार्च रोजी रात्री शेतामध्ये पाणी देण्यासाठी गेले होते त्यावेळी शेतामध्ये पाय घसरून पडल्यामुळे या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय दरम्यान सकाळी हा प्रकार उघडकीस झालाय नेवासा तालुक्यातील लोहगाव शिवारामध्ये रवींद्र जरे आणि त्यांची पत्नी ज्योती जरे हे मंगळवारी पाच मार्च रोजी रात्री शेतामध्ये पाणी देण्यासाठी गेले असता शेततळामध्ये पाय घसरून दोघा पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झालाय या घटनेमध्ये रवींद्र बबनराव जरे आणि ज्योती रवींद्र जरे या शेतकरी दांपत्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय लोहगाव शिवारामध्ये ही घटना घडली आहे सकाळी हा प्रकार उघडकीस आलाय जरी दाम्पत्य मंगळवारी रात्री सव्वा अकरा वाजता शेतामध्ये गेलं होतं शेततळ्यामधील विद्युत पंप चालू करताना पाय घसरून दोघेही तलावामध्ये पडले रात्री उशिरापर्यंत दोघेही घरी परतले नाहीत त्यामुळे इतर नातेवाईकांसह ग्रामस्थांनी त्यांची शोधाशोध सुरू केली बुधवारी सहा मार्च रोजी सकाळी मुलगा आणि सून घरामध्ये नसल्यामुळे शोधाशोध करण्यात आली यावेळी शेततळ्यामध्ये त्यांचा मृतदेह आढळून आलाय शेतच्या काठावरती चप्पल टॉर्च आढळून आली आहे तसेच रस्तेचं एक टोक पाण्यात तर दुसरं टोक काठावरती आढळून आलाय मुलगा रवींद्र आणि त्यांची सून ज्योती हे मंगळवारी रात्री पाणी देण्यासाठी शेतामध्ये गेले होते असं वडील बबनराव जरे यांनी पोलिसांना सांगितलं आहे सा सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास देशमाणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे घटनास्थळी पंचनामा करून दोघांचे मृतदेह उत्तरी तपासणीसाठी नेवासा ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आले वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्राथमिक अहवालानुसार दोघांचाही मृत्यू पाण्यामध्ये बुडून झाल्याचं सांगण्यात आलंय लोगावचे पोलीस पाटील सोपान ढेरे यांच्या खबरेवरनं सोनई पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे दरम्यान त्यांच्या पश्चात वडील बबनराव जरे आई हिराबाई मुलगा हर्षवर्धन आणि मुलगी हर्षदा असा परिवार आहे हर्षवर्धन इयत्ता अकरावीमध्ये शिकतोय तर मुलगी हर्षदा ही पुणे येथे शिक्षणासाठी आहे बुधवारी दुपारी चार वाजता झापवाडी येथील जरे वस्तीवरती शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार संपन्न झालेत दरम्यान लोहगावसह निवासा तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त केली जाते शंकर नाबदेस ही चोवीस तास निवासा सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी